नाशिक मनपा हद्दीतील प्रभाग 13 आणि 14 मधील शिवसेनेच्या 8 नवीन शाखांचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाध्यक्ष जयंत दिंडे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, सुनील बागुल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मध्य नाशिक मध्ये शिवसेनेच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली होती, मात्र मनसे आणि भाजपाच्या गेल्या 9 वर्षाच्या काळात या विभागातील विकास कामांना अक्षरशः खीळ बसली आहे. भाजपचे नगरसेवक लोकांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरत आहेत. एक कलमी कार्यक्रम ते राबवितात, त्यामुळे जनता नाराज असून ते भाजपाला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे शिवसेनेचे नूतन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मधून लोक शिवसेनेचा उमेदवार निवडून देऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात निश्चित बळकट करतील असा विश्वासही बडगुजर यांनी व्यक्त केला. नियुक्ती झाल्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि सर्व नाशिक शहरातील सर्व जुने जाणते नेत्यांच्या आशीर्वादाने नाशिक महानगरामध्ये 122 शाखांचं उद्घाटन करावं अशी संकल्पना मनामध्ये आली आणि निश्चितपणाने आदरणीय घोलपनाना असतील, आदरणीय दत्तानाना असतील, आदरणीय सुनील भाऊ असतील, आदरणीय विनू भाऊ असतील, या सर्वांनी जो प्रतिसाद दिला, सूचना जरी मांडलेली असली तरी ते प्रत्यक्षात आणणं फार अवघड असतं, कठीण असतं. परंतु ज्यावेळेस 1 तारखेला सुरुवात केली त्यावेळेस आदरणीय बबनराव घोलप असतील, दत्ताजी असतील, विनायक पांडे असतील, यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. नंतर हा प्रवाह वाढत गेला आणि नंतर मग कार्यकर्त्यांमध्ये संचार निर्माण झाला. ज्या पद्धतीने उत्साह आज दिसतोय, आता सुनील भाऊ आणि वसंत भाऊंचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेमध्ये झालेला आहे, त्यांचं स्वागत मोठ्या उत्साहाने कालच संपन्न झालं. त्यांच्या संकल्पना काय आहे, अजून त्यांचा अनुभव काय आहे, आणि ते शिवसेनेमध्ये त्यांचे 32 वर्ष गेलेले आहेत, त्यांचे पण अनुभव आम्हाला उपयोगात पडणार आहे. आणि निवडणुकीच्या दृष्टीने, महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जे जे करावं लागेल ते करण्याची तयारी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची आहे आणि नवीन संकल्पना पण रुजून आणि महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत वातावरण असं तेवट ठेवायचं आहे की आता नानांनी सांगितलं की शिवसेनेच्या शाखा आम्ही 20 तारखेपर्यंत पूर्ण करणार, 23 तारखेला एक भव्य मेळावा घेणार कालिदास कला मंदिरमध्ये आणि त्यानंतर महिलांच्या शाखा 1 तारखेपासून 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत 122 शाखा तयार करणार आणि त्यानंतर युवासेनेच्या 122 शाखा, विद्यार्थी सेनेच्या पण आमच्या शाखा तयार आहेत, त्यासुद्धा 122 करण्याचा मानस आहे. परंतु भविष्यकाळामध्ये आम्हाला निवडणुकीपर्यंत हे सर्व मटेरियल पुरलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्या गतीला वाढ मिळाली पाहिजे. म्हणून आमचं हे 4 महिन्याचा कार्यक्रम रेडी आहे आणि नानांची जी संकल्पना आहे, एक भव्य मेळावा घ्यायचा शाखा प्रमुखांचा, शिवसैनिकांचा, हे शाखा उद्घाटन झाल्यानंतर एक भव्य मेळावे महिलांचा एक होईल, शिवसेनेचा एक होईल, युवासेनेचा एक होईल, विद्यार्थी सेनेचा एक होईल. त्यानंतर मग आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये 4 सभा, एक प्रभाग 1 मध्ये 4 सभा घ्यायचं, 4 टोकाला 4, मग त्यातनं जे 131 प्रभागामध्ये 122 वार्डामध्ये जे आम्हाला क्रीम लोकं मिळतील आणि मग त्याच्यानंतर आम्ही बूथवरती काम चालू करणार, बूथ प्रमुखावरती आम्ही जाणार आणि मग यादीवरती काम चालू करणार. आम्हाला एका मतदार यादीमध्ये 350 मतं कशी मिळतील, आम्ही जास्त प्रयत्न करणार नाही, फक्त 350 मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमच्या शाखा प्रमुखांना देणार आहे आणि 20 जे बूथ प्रमुख असतील त्यांना आम्ही देणार आहे. त्यानंतर 350 पेक्षा जास्तही करू नका, कमी करू नका, 350 मतदार आपल्या हक्काचे ठेवायचे. प्रत्येक बूथमध्ये उमेदवार 5 असतात 7 असतात 8 असतात, 350 मतं आपल्याला मिळालीत आपण विजयाकडे जातो, अशा प्रकारची योजना पुढील काळामध्ये निश्चितपणे निर्माण करणार आहोत आणि त्यासाठी जे जे लागेल ती करण्याची आमची इच्छा आहे. मी काही काळ अन्य पक्षात गेलो होतो, असे असले तरी शिवसेना ही माझ्या रक्तात भिनली आहे. आता माझी घरवापसी झाली आहे, त्यामुळे आपले सर्वस्व पणास लावून मध्य नाशिक प्रभागासह महानगर तसेच जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकात शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांनी आपल्या भाषणात दिली. सुधाकर बडगुजर यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये आलेली संकल्पना ही अतिशय चांगली आणि त्यामुळे नाशिक शहरामध्ये 122 शाखेचं नूतनीकरणाचं काम चालू आहे.
ह्या माध्यमातून जुना नवीन जो भी शिवसैनिक आहे तो एकत्र येतो आहे, एकमेकाशी बोलतो आहे, चर्चा करतो आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये शिवसेनेचं चांगल्यात चांगलं काम उभं राहण्यासाठी ही योजना एकदम चांगली आहे। आणि शाखेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मुंबईच्या धर्तीवरती शाखेच्या कार्यालयामधून जनतेची कामं होतात, जनतेला न्याय मिळतो, त्याच धर्तीवर सुधाकर बडगुजर असेल, दत्ता गायकवाड असेल, गोलप नाना असेल, विनायक पांडे असेल, या सगळ्यांची संकल्पना अशी आहे का पुन्हा एकदा आपल्या शिवसेना कार्यालयातून शाखा प्रमुखाच्या कार्यालयातून ह्या कामं झाली पाहिजे, जेणेकरून जनतेला शिवसैनिक काय असतो हे समजेल आणि लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील। शाखा उद्घाटनांच्या धडाक्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आपण लवकरच व्यक्तिगतरित्या संपूर्ण महानगर तसेच जिल्हा परिसर पिंजून काढणार असल्याचे उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले। शिवसेना नाशिक महानगरच्या वतीने शाखांचं नूतनीकरण हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। सुधाकर भाऊ यांची महानगरपदी निवड झाल्यानंतर शहरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि आम्ही असा निर्णय घेतला की ज्या शाखा जा आता दिसत नाही त्या शाखा अस्तित्वात आल्या पाहिजे। शाखा प्रमुख आहे, शिवसैनिक आहे, परंतु शाखेचे बोर्ड दिसत नाही आणि म्हणून हा संपूर्ण महानगरामध्ये कार्यक्रम सुरू झालेला। हा 20 तारखेला आमचा कार्यक्रम संपेल। आत्तापर्यंत 52 शाखेंचं नूतनीकरण झालेलं आहे, उर्वरित 122 ज्या शाखा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्याचं काम सातत्यानं 20 तारखेपर्यंत सुरू राहील आणि त्यानंतर 23 तारखेला आदरणीय बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करून आम्ही महिलांच्या शाखेचं सुरुवात करणार आहोत, त्यानंतर युवकांच्या शाखेचं उद्घाटन करणार आहोत। असा संपूर्ण हे नाशिक महानगर आणि जिल्हा भगवामय करून आम्ही वातावरणाची निर्मिती करणार आहोत, कारण भविष्यामध्ये आज आमचे मुख्यमंत्री गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जी कामं करत आहेत ती कामं त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती कामं पोहोचावीत म्हणून सगळ्या शाखा प्रमुखांना आम्ही कार्यरत करतो आहोत आणि अशा पद्धतीनं शिवसेनेचा हा झंझावात संपूर्ण जिल्ह्यात आणि महानगरामध्ये राहील आणि येत्या भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषदेवर, महापालिकेवर, पंचायत समित्यावर ज्या ज्या ठिकाणी भगवा पाहिजे त्या ठिकाणी भगवा फडकवण्यात येईल अशा प्रकारचा निर्धार आम्ही केलेला आहे। नुकतंच सुनीलभाऊ बागुल आणि वसंतभाऊ गीते यांनीसुद्धा परत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे अजूनच एक चांगला दुग्ध शर्करा योग निर्माण झालेला आहे आणि त्या वातावरणाचा फायदा निश्चितपणानं नाशिकला झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावं असं आवाहन करतो। धन्यवाद।